माझा प्रयत्न राहिला आहे आणि ते सगळं केलं कोविडच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाळलं धावताना आणि नागपूरला सुद्धा या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं। नागपूरमध्ये आज ज्या पद्धतीने आपण बाहेर निघतो आहोत त्यावरून तुम्ही सांगा ना की कोविडमध्ये आम्ही चांगलं काम नाही केलं आहे। आम्ही केवळ सरकारच्या बजेटमधूनच खर्च झाला नाही तर जो वार्षिक योजना असते जिल्ह्याची त्या वार्षिक योजनातून सुद्धा खर्च केला आणि जो मिनरल माइन्सचा फंड असतो आमचा त्या फंडमधून सुद्धा आम्ही पैसे देऊन लोकांसाठी स्वास्थ्य चांगलं असावं म्हणून प्रयत्न केलेला आहे। तर याला कधीतरी चांगलं बनण्याचं संधी आम्हाला देणार की नाही आपण? तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची पत्रकार परिषद आपण बघितली, अजंकी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की साधारण 79% लोकांनी वीज बिलं भरलीत आत्ता क्षणापर्यंत असा दावा ते करतात। बघूयात खरं तर त्याबद्दलची त्याबद्दलचं विश्लेषण अर्थात विरोधी पक्ष त्यांच्याकडनं मागेलच, पण हे आंदोलन फसलं असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। बिलकुल, आणि हे आंदोलन फसवं आहे कारण भाजपकडे काही मुद्देच उरलेले नाहीत, विरोधी पक्ष करायचंय म्हणून आंदोलन करतोय असं नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे। पण आंदोलनं जरी झालेली असली कशाही पद्धतीची असली तरी जनतेला दिलासा मिळणार का हा खरा मुद्दा आहे। त्यामुळं या आंदोलनांच्या माध्यमातून जर जनतेला दिलासा मिळत असेल तर ते चांगलं आणि जनतेसाठी तेच सर्वाधिक चांगलं आहे असंच म्हणावं लागेल। यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18।